एम्प्लॉयमेंट मिनिस्टर आईटी मिनिस्टर मैडम जेनिफर मर्सेरत आसा। स्वयंपूर्ण युवा हो कार्यक्रम हमें ये 27 ऑक्टोबर डीएमसी कॉलेज आसगांव म्हापसा आणि इट इज द 30 ऑक्टोबर जीवीएम कॉलेज फोंडा असो 2 दिसांचो स्वयंपूर्ण युवा हो प्रोग्राम लेबर एंड एम्प्लॉयमेंट आणि सीएमओ ऑफिस हाच्या वतीन कार्यक्रम आम्ही ऑर्गनाइज करता। या कार्यक्रमाचो 3 आस्पेक्ट हे मेन असतले, विच इज एन जॉब फेअर, करियर गायडन्स आणि एंटरप्रिनरशिप मेंटरिंग। या हातूंतल्यान पहिलो जॉब फेअर विच इज नियरली अबाउट 60 कंपनीज आणि सो फार इट इज एन 1000+ जॉब्स दे ऑफर इन डिफरंट मल्टीनॅशनल कंपनीज लाईक कॉम्सको, सेनोफी, कलरकॉन, लुपिन, मायक्रोलॅब्स, IFB, CMM, ITC, वेगवेगळे ITC हॉटेल्स, हातूंतल्या वेगवेगळे कंपनी हे जॉब फेअर ऑफर करतले। द सेकंड विच इज एन करियर गायडन्स सेशन्स थ्रू आउट द डे वेगवेगळी करियर गायडन्स असतली, तितून वेगवेगळे करियर गायडन्स इंडस्ट्रीज रिलेटेड, इट इज एन फ्रांसीस सेराव, इट इज एन इवेंट इंडस्ट्री, विन्सेंट रामोस, इट इज एन हॉस्पिटॅलिटी, इट इज एन मॅन्यू आनंद विच इज एन बिल्डिंग एक्सपर्ट्स, राजकुमार कामत व्हिएना एंटरप्रिनर्स, इट इज एन ताज्या उपरांत भरत सामंत, इट इज एग्रीकल्चरिस्ट, त्या उपरांत किरीट मगनलाल, इट इज एन रिटेल, ताज्या उपरांत गोविंद गावस बँकर ऑन बँकिंग एंड फायनान्शियल सर्विसीस, ताज्या उपरांत एडवोकेट रामराव करियर गायडन्स इन कॉमर्स, ताज्या उपरांत अवर IAS ऑफिसर्स ऑन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स। थर्ड वन इज अन एंटरप्रिनरशिप मेंटरिंग बाय द अटल इन्क्युबेशन सेंटर GIM, सीबा आणि अदर इन्क्युबेटर्स राईट। बिसाइड्स दिस देर इज अ स्टॉल ऑन द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड द कॉर्पोरेट्स लाईक द स्टार्टअप सेल्स इन द IT डिपार्टमेंट्स, EDC, CMRY, डिपार्टमेंट ऑफ द इंडस्ट्रीज अँड ट्रेड कॉमर्स, PMEGP, गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स लाईक ॲग्रिकल्चर, फिशरीज, ॲनिमल हजबंड्री, स्किल डेव्हलपमेंट, टेक्निकल अँड हायर एज्युकेशन। बिसाइड्स दॅट इन्स्टिट्यूशन ऑफ द हॉटेल मॅनेजमेंट, बँकर्स, SBI, कॅनरा बँक, युनियन बँक, ताज्या उपरांत SC ST OBC कॉर्पोरेशन हे सगळे असतले। हो इव्हेंट जो असा हो सगळ्या जणां खातीर 18 अँड अबाव ह्या सगळ्या गोंयच्या भुरग्यां खातीर ओपन असा। ताजे रजिस्ट्रेशन जे असा हे www.goajobfair.in हाजेर तेंच्यांनी रजिस्ट्रेशन करचें आनी ताज्या उपरांत तेंच्यांनी पार्टिसिपेट जावचें। दोनूय कडले इव्हेंट एक आमी नॉर्थ गोवा खातीर इट इज एन DMC कॉलेज म्हापसा आनी साउथ गोवा खातीर GVM कॉलेज फोंडा 27 तारीख आनी 30 तारीख अश्यो म्हाज्यो डेट्स आसा। गोंयांतल्या मॅक्झिमम भुरग्यांनी जॉब आसतलो, करियर गायडन्स आसतलो आनी एंटरप्रिनरशीप हाच्या खातीर अट्रॅक्ट करपाक सरकाराच्या वतीन इनिशिएटीव घेतल्यान आमची ह्या खात्याची मिनिस्टर मॅडम जेनिफर मॉन्सेरात हांच्यांनी हो इनिशिएटीव वेगवेगळ्या डिपार्टमेंटा कडेन ती स्वता इनिशिएटीव घेवन कॉर्डिनेट करीत आसा आणि बऱ्या पद्धतीचो कार्यक्रम आम्ही गोंयच्या तरणाट्यांच्या खातीर हो ऑर्गनायज केला। मॅक्झिमम गोंयच्या तरणाट्यांनी युवा युवतींनी ह्या कार्यक्रमात पार्टिसिपेट जावचे असे वैयक्तिक मुख्यमंत्री म्हणून तरणाट्यांच्या खातीर वेगवेगळे कार्यक्रम करता असताना होय कार्यक्रम त्याच पद्धतीने आम्ही ऑर्गनाईज केला। 27 तारीख DMC कॉलेज किती जॉब असणार आणि शिक्षण त्याच्यासाठी काय असणार? 1000 जॉब्स हे वेगवेगळ्या सेक्टरात असा। आता एका शिक्षण म्हटल्या उपरांत मिनिमम टू मिनिमम फ्रॉम द 10+ ITI ताज्या पासून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करेन आम्ही जेव्हा म्हटलं इट इज अन मल्टीनॅशनल कंपनी ताज्या पद्धतीत त्यांची जी किती क्वालिफिकेशन्स असतात थंयसर त्या पद्धतीन देल फेस ते इंटरव्ह्यू आणि जे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलाचे भुरग्या देर इज अन जॉब ऑपॉर्च्युनिटीज। आम्ही 1000+ जॉब ऑपॉर्च्युनिटीज विल बी देअर। डायरेक्टली जॉब प्लेसमेंट शिक्षण
प्रत्येक फावटी तो प्रोग्राम्स घेतल्या उपरांत त्या फावटीचे जितके जॉब्स ते प्लेसमेंट सांगता तितकी भुरग्यांची मेळटा हाची काळजी आमी घेता. एक एकदा आत्ता आमच्या कडेन डेटा अवेलेबल ना, जाय जाल्यार लेबर आनी एम्प्लॉयमेंटाच्या वतीन हांव तुमकां डेटा दिवपाक शकता. बट फॉर युअर इन्फॉर्मेशन आमी डायरेक्टली ज्या एम्पॅनल्ड आपलं सॉरी नॉट एम्पॅनल्ड पण आम्ही आमचे लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिव्हिजन मॉडेल करियर सेंटर म्हणून जेव्हा ओपन केलें आणि प्रायव्हेट कंपनी डायरेक्टली प्लेस त्यांना इंटरव्ह्यूज घेऊपा खातीर सिलेक्शन करपा खातीर आमचो पोर्टल त्यांना ओपन करून दिलो. ॲट प्रेझेंट ॲट 170 हे डायरेक्टली मल्टीनॅशनल कंपनी हायर पोस्टाचे घेतले. ती ऑफर लेटर्स दे हॅव गिवन थ्रू मी अँड थ्रू लेबर एम्प्लॉयमेंट मिनिस्टर हायर पोस्टाचे सांगता. ताज्या व्यतिरिक्त जे लोअर पोस्टाचे असतात ते डायरेक्टली त्याच पोर्टला वेल्यान मागूनही घेऊन इंटरव्ह्यू घेऊन त्यांना सिलेक्टही करता. ताजो आम्ही म्हणजे डेटा जाय आम्ही लेबर अँड एम्प्लॉयमेंट आमचा मेंटेन करता. नेक्स्ट टायम आय शेअर द डेटा. कितल्या कंपन्या अप्रॉक्सिमेटली 60 कंपनी डिफरंट गोयातल्यो सगळ्यो कंपनीज ज्यो आसा पण नॉट ओनली इन गोवा तांची प्लेसमेंट वेगळे कडेन असतात तेय बी हांगासर इन्वाईट करता. पण ॲट प्रेझेंट दे आर बेस्ड इन गोवा. रजिस्ट्रेशन तुम्ही ऑनलाईन म्हणताय, काही ठिकाणी ऑनलाईन प्रॉब्लेम आला तर ऑफलाईन डायरेक्टली येतात त्यांनाय बी आम्ही ऑपॉर्च्युनिटी देतले. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालंय ना तर त्यांच्यानी सकाळी पुढे येऊन ते रजिस्ट्रेशन करून पार्टिसिपेट करतो. पुढे त्या खातीर बँकूय असतले, बँक आपले काउंटर ओपन करतले. म्हणजे जसे आम्ही म्हणतात की मुद्रा लोन पासून स्टार्टअप्स पर्यंत वेगवेगळे असतात ते असतात. ताज्या व्यतिरिक्त म्हणजे BNI असा, ताज्या व्यतिरिक्त वेगवेगळे जे कॉर्पोरेट सेक्टरात एंटरप्रिनरशिप स्किल वाढोवपा खातीर वेगवेगळे जण असतात त्यांचेही बी स्टॉल्स असे सेपरेटली असतात. सेम टील नाव हाव मेनी जॉब्स युअर गव्हर्मेंट हॅव बीन एबल टू गिव्ह दॅम? बिकॉज फाटी तुम्ही ते इनिशियली ITI केले, मग पहिले जॉब फेअरही केले, एनी आयडिया लाईक? आत्ता ॲट प्रेझेंट डेटा माझ्या कडे अवेलेबल ना, पण प्रत्येक फावटी आम्ही हो प्रोग्राम जो ऑर्गनाईज करतो म्हणजे फाटले फावटी आम्ही तालिगावही केलो मॅडमेच्या हिशोबान. तर आमी त्या प्रायव्हेट कंपनी कडल्या तुमच्याकडे जॉब आता कितले अवेलेबल आहात? फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे 500 अवेलेबल असले तो प्रोग्राम सोपल्या उपरांत त्यांच्यानी कितल्या जणांना सिलेक्ट केला ह्याचा डेटा बी त्यांच्याकडल्या घेता. आता आम्ही ज्यांना म्हटलं की 1000 जॉब तर अवेलेबल, आम्ही हो प्रोग्राम सोपल्या उपरांत 8 दिवसांनी त्याच्याकडून लिस्टही घेता की 1000 गोयात कितले सिलेक्ट झाले. मॅडम लेबर अँड एम्प्लॉयमेंट झाल्या उपरांत त्यांनी फर्स्ट टाइम लॉन्च केलं. आतापर्यंत आम्ही दोन कडे ऑर्गनाईज केला, 1 इन तालिगाव 1 इन सातली. So apart from these job fairs, the CIA is constantly working from the Model Career Center in terms of training, in terms of career guidance. So that is constantly going on. This is just a job fair, but that is going on. And plus, through that also, they've been able to give a lot of placements to the youngsters who've gone there. बाबू कवलेकरांनी केलं दिसा. मॅडम हॅव टेकन द इनिशिएटिव्ह अँड शी हॅड साइन द अग्रीमेंट विथ द CII. CII जॉब जर ऑफिसर ही आमच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेसच्या ऑफिसात कंटिन्युअसली बसता आणि ताजे तिने म्हटलं त्या प्रमाणे नॉट फक्त जॉब फेअर न्ही करियर गायडन्सा खातीरही गायड करतो. ते खूप महत्वाचे असा. आमचा गव्हर्नमेंटचा टायअप विथ इज फॉर द 3 इयर्स राईट. फॉर 1 इयर नाव वी विल रिवाइज इट आफ्टर. मोस्टली गोव्याचे भुरगे तेकाच लागून तर हो प्रयत्न असा. म्हणजे आम्ही त्या खातीर आम्ही आतापर्यंत 3 फावटी म्हणजे फाटले तरी पॅन्डमिक असले 3 फावटी त्यांच्याकडे कसल्या पद्धतीचे जॉब्स असा हे त्यांच्याकडे लिस्ट घेता आणि अशा पद्धतीचे जॉब फेअर ऑर्गनाईज करता. क्वालिटी जॉब भुरग्यांना मिळपा खातीर हो प्रयत्न. थोडे फक्त गव्हर्नमेंट जॉबकडून राहिले असतात. गोयात जे सगळे आम्ही 10000 जॉब जरी गव्हर्नमेंटात म्हटले असेही भुरगे असा गोयात त्यांना गव्हर्नमेंट जॉबात न वता प्रायव्हेट सेक्टरात वचपी भुरगे असा वेगवेगळ्या सेक्टरातले भुरगे. हांवें तुका सांगले आत्ता हांगासर जो आम्ही ना आत्ता ॲट प्रेझेंट म्हाजे कडेन
सर प्रोजेक्ट्स म्हणजे आता गव्हर्नमेंट जो स्कीम्स आसा सीएम रोजगार योजना किंवा एडीसी तर प्रोजेक्ट्स घेऊन येऊपाचे और त्याचं ऍप्लिकेशन फील करपाचे किती आसा हितून दोन गजाली आसात तुवें जशें म्हटलें सी एम आर वाय आसतलें किंवां पी एम ई जी पी वाय आसतलें पी एम ई जी पी आसतली प्रधानमंत्री रोजगार योजना आसतली आपलो प्रोजेक्ट जरी सांगलो ताका एक्सप्लेन केलो ताका फर्दर गायडन्स जाय ताका कावन्सिलींग जाय ते सगळे आमचे एडीसीच्या मार्फत जरी तो सेपरेट कावन्सिलर किंवां पी एम जी पी तो थंयसर गायड करपा खातीर कावन्सिलर आसता दे गायड दे आणि प्रोजेक्ट रेडी कसं करप पासून पुढे सगळं त्याला सपोर्ट करप हे काम जे असा हे आमच्या सी एम आर वायच्या वतीने केले वता स्टार्टअप सेलाच्या वतीने केले वता आय टीच्या मार्फत आय टीकडे फक्त आय टी रिलेटेडच प्रोजेक्ट आता असे ना तर डिफरंट रिलेटेड प्रोजेक्ट सुद्धा स्टार्टअप सेलाकडे वचू शकता सी एम आता तुम्ही 10,000 तुमचे गव्हर्नमेंट जॉब म्हणल्या पहिले रिक्रुटमेंट आता चढ हे ना पळय आता रोकडेच मागीर हे जाते आता सध्या किती आत्ता कितले भरला असे पोस्ट सांगपा जातले किंवा आम्ही केन्ना भरतले बोलला ते आत्ता म्हणजे कडे एक्झॅक्टली आकडो ना पण अप्रॉक्सिमेटली मोर देन 1,000 जॉब्स जे असा हे रिक्रूट झाले डिफरंट डिपार्टमेंटातल्या हांव 10,000 म्हणतालो तितले आणि फुडले आमी 8,000 प्लस ॲडवर्टायज झाले फक्त 2,000 किती तरी ॲडवर्टायज जावपाचे उरल्या इट इज इन प्रोसेस हाडली म्हाका दिसता फुडल्या 15 दिसां भितर उरलेले जावन येतले पण हाचो सगळ्याचो प्रोसेस हो कंप्लीट जातलो 19th of December पर्यंत प्रोसेस कंप्लीट एव्हरीथिंग येस आयचो विषय फक्त लेबर अँड एम्प्लॉयमेंटाचो स्वयंपूर्ण युवा ह्या कार्यक्रमाचेर असलो आम्ही तसे म्हणता की गोय स्वयंपूर्ण करपाक जाय ह्या सगळ्या बाबतीत हांवें जेन्ना म्हटलां त्या खातीर स्किल डेव्हलपमेंट करप स्किल ट्रेनिंग दिवप हेय काम गोंयात खूप मोठ्या प्रमाणात सुरवात झाला थोड्या दिसांच्या भितर आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांतल्यान आम्ही वेगवेगळ्या पद्धतीन युवकांक फुडें काडपा खातीर करता म्हाका दिसता आयची प्रेस कॉन्फरन्स ह्या विषयाचेर डेप्युटी सीएमान तुमच्या सांगला की सानबनाची फायल तुमकडे आहा परमिशन दिला सानबन सानबनाक परमिशन दिला सानबनाक परमिशन दिला फायल इतली बरे म्हणजे सीएम डेप्युटी सीएम म्हणटा फायल तुमकडे आहा म्हणून हय तुमकडे तुमकां धाडला म्हणल्या तुमचं व्हॉट यू फील सानबन शुड बी हॅल्ड इन गोवा सीएम सीएम डिपार्टमेंट